पहिल्या षटकाची पहिला चेंडू फुल टॉस दरम्यान झेल अतिशय सुरेख पकडला गेला. पहिल्या चेंडू वरती पहिला मोहरा गमावला टीम मुगरपाडा मास्टर संघाने. महत्त्वाचा खेळाडू जरूर होता. चार षटकांचा सामना आहे. चार षटकांमध्ये कुठेतरी 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम मुगरपाडा मास्टर संघाने करायला हवा. आणि तोच प्रयत्न करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना मिस टायमिंग फटका पाळायला भेटला नितीन पाडील यांच्या माध्यमातून. आणि दरम्यान अतिशय सुरेख झेल पकडला गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. अनिल टांडेल यांना तिथे तैनात केलं गेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख क्षेत्रक्षण इथे पाहायला भेटलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरिश्चंद्र ठाकूर प्रवेश करत असताना पाहायला मिळतंय आणि त्यांच्या माध्यमातून कुठेतरी चांगली खेळी चांगल्या धावांचा योगदान इथे दिला जाईल काय. मुगरपाडा टीमचा जर विचार केला तर अतिशय सुरेख हार्ट रेडर फलंदाज म्हणून गणला जाणारा हर्ष ठाकूर देखील इन टीम मध्ये पाहायला मिळतो या षटकातील. अंतिम चेंडू मात्र स्क्वेअर हाताला गेलाय. पंचांचा इशारा होतोय चेंडू आहे व्हाइट. फलंदाजाच्या अव्वाक्याच्या बाहेरचा चेंडू इथे फेकला गेला आणि तशी गोलंदाजी जर तुम्ही केली तर कुठेतरी पंचांच्या माध्यमातून तुम्हाला दंडित केलं जाईल आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं. गोलंदाजाला दंडित केलं गेलं एका धावेची भर धाव फलकावरती. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू अदलला गेला आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलक 7 या आकड्यावरती थांबला गेलाय. पहिला षटक इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 धावा धाव फलकावरती. महत्वाचं षटक असेल टीम कोळीवाडा मास्टर संघासाठी आणि त्या षटकाची जबाबदारी. तसेच यानंतर होणारी लढत आहे ती गावदेवी जरीमरी हाय स्पोर्ट्स बंदर पाकाडी विरुद्ध अमो 11 काश्मीरा. तसेच दोन संघाचे कर्णधार आले असतील तर तुम्ही इनिंग ब्रेक नंतर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. तसेच एस एस टायगर मुंब्रा द ग्रेट मराठा कोपरी स्पोर्ट्स कोपरी विरुद्ध एस के व्हॅली मुंब्रा वन साइड वर्तकनगर बादशाह 11 मुंब्रा. कुठलाही संघ आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी महागती गोलंदाज रमेश मुकादम आणि यांच्यासाठी पारितोषिक लागलाय. लागोपाठ 3 विकेट घेतल्या तर त्यांचे सुपुत्र सन्माननीय मोहित मुकादम यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक इथे लागले गेले. आणि 40+ प्लेयर दया भोकरे सुद्धा इथे आलेले आहेत. मला वाटतं वर्ष आता 40 मध्ये खेळायचं आहेत. इथे मात्र पहिलाच बॉल अतिशय सुरेख लेंथ अँड लाईन अतिशय अचूक टप्प्यावरती या चेंडूला फेकलं गेलं. पूर्णपणे बीट झाला फलंदाज लीलाधर आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलक थांबलाय 7 वरती. पुढचा बॉल अतिशय सुरेख पुन्हा एकदा खोबर टप्प्याचा चेंडू. दरम्यान एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाही. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती 8 स्वरूपात. हरिश्चंद्र ठाकूर आता मात्र असतील स्ट्राईक वरती. पुढचा चेंडू रमेश मुकादम गोलंदाज चेंडू जातोय काळ्या पडद्याच्या मागे. दरम्यान मिळेल फक्त एकच धाव. गोशंकित क्षेत्रामध्ये चेंडू जर गेला तर तिथे एकच धाव दिली जाईल याची देखील नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. काळा पडदा जो आहे एसटी रक्षकाच्या मागे त्याला लागून चेंडू जर आतमध्ये आला तर तिथे धावा धावून कंप्लीट करायच्यात आणि जर चेंडू त्या साईडला गेला तर फक्त एकच धाव दिली जाईल. षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
चार षटकांची ही लढत प्रेक्षणीय सामना मैदानाच्या आतमध्ये टीम मोगरपाडा मास्टर विरुद्ध कोलीवाडा मास्टर संघामध्ये हा सामना चार षटकांचा पुढचा बॉल रमेश मुकादम इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला केला गेला हरी त्या ठिकाणी तैनात केला गेला आणि अतिशय सुरेख झेल पकडला गेला आणखीन एक खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र कुठेतरी संघ थोडासा बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय धाव फलकावरती फक्त धावा पाहायला मिळतात नऊच्या स्वरूपात तर अजूनही दोन चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये त्वरित प्रवेश करत असताना आणखीन एक हार्ड रेडर फलंदाज योगेश भोईर क्रमांक चार वरती योगेश भोईरला पाठवलं गेलंय क्रमांक चार वरती या खेळाडूची भूमिका अतिशय महत्वाची असेल या फलंदाजाच्या बॅटमधून कुठेतरी मोठे फटके पाहायला भेटतील काय हा फलंदाज जर जास्त वेळ मैदानामध्ये थांबला तर कुठेतरी धाव फलक वेगाने वाढवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे इथे मात्र फटका अतिशय सुरेख पाहायला मिळतोय झेल टिपला जाईल काय मात्र शतरक्षक वेगाने चेंडूकडे पळतोय दरम्यान थांबवलं गेलंय चेंडूला अडवलं गेलंय फेकी ए पर्यंत मागणी होती आणि ती मागणी इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट धाव फलकावरती तीन ने धावा वाढतील धाव फलक जाऊन पोहोचलाय बारा वरती अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे स्ट्राईक वरती फलंदाज लीलाधर ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय धाव फलकावरती बारा धावा पुढचा बॉल फुलटॉस चेंडू इथे मात्र फटका फसलाय चेंडू आहे हवेमध्ये आणि इथे मात्र झेल सुटला गेलाय धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहायला मिळतोय फलंदाज धाव जीतच्या स्वरूपात धावजीतच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला आणि दरम्यान त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना विष्णू पाडेल आणि योगेश भोईर यांच्यावरती मात्र आता जबाबदारी असेल इथून पुढे चांगल्या धावा जमवायच्या आहेत कारण धाव फलकावरती सध्या तरी धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 13 स्वरूपात अशुभ अकडा ज्याला म्हटलं जातं तोच अकडा धाव फलकावरती 13 स्वरूपात अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे येणारे 12 चेंडू अजूनही टीम मोगरपाडा मास्टर संघासाठी शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कुठेतरी चांगल्या फटक्यांची आवश्यकता असेल टीम मोगरपाडा मास्टर संघाला योगेशच्या माध्यमातून कुठेतरी चांगली फलंदाजी पाहायला भेटेल काय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिल तांडेलला बोलवलं गेलंय महत्वाचा गोलंदाज जरूर आहे टीम कोलीवाडा मास्टर संघाचा ब्रह्मास्त्र इथे वापर केला जातोय अनिल तांडेलला पहिलाच बॉल अतिशय सुरेख अतिशय वेगाने फेकला गेला आणि धावचितची संधी इथे पाहायला मिळते आणि धावचितच्या स्वरूपात मात्र परतावं लागते योगेश भोईरला काही गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून केला गेला होता आणि दरम्यान फलंदाज इथे बाद झाला योगेश भोईर महत्वाचा खेळाडू जरूर होता आणि इथे मात्र तो धावचितच्या स्वरूपात बाद झालाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास पाडेलला पाठवलं गेलंय रामदास पाडील यांच्यासाठी पारितोषिक लागलंय चौकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय नरेंद्र भाते यांच्याकडनं हा पारितोषिक हे लागलाय सन्माननीय रामदास पाडील यांच्यासाठी हा पारितोषिक लागलाय नवीन फलंदाज क्रमांक 6 वरती पाठवला गेलाय रामदास पाडील आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे रामदास पाडील सर्वांसाठी सुवर्ण संधी चौकार हॅट्रिक 200 रुपये पारितोषिक षटकार हॅट्रिक 500 रुपये पारितोषिक नरेंद्र भारती यांच्याकडनं इथे मात्र ऑन साइडला खेळायचं होतं बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही चेंडू मात्र पाहायला मिळतोय एसटी रक्षकाने स्वतःने या चेंडूला थांबवलं आणि दरम्यान एक धाव मात्र रोखता आलेली नाही आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 धाव फलकावरती 14 धावा षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्गवती गोलंदाज अनिल तांडेल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न विष्णू पाडेल यांच्या माध्यमातून झाला परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटत नाही अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिल तांडेल यांच्या माध्यमातून केली जाते आतापर्यंत चेंडूंची फेकी केली ती म्हणजेच 3 आणि फक्त एक धाव खर्च करत असताना पाहायला मिळतात
जबरदस्त गोलंदाजीचा मारा, प्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आत मध्ये, अनिल टांडल यांच्या माध्यमातून पुढचा बॉल। इथे मात्र हा चेंडू पार मिळतोय, पंच मात्र संमत नाहीयेत। निर्धाव चेंडू, निर्धाव स्वरूपात हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय। निर्धाव चेंडू मागे दबाव थोडासा वाढला गेलाय। विष्णु पाटील एकदा सज्ज खेळण्याकरिता धाव फलकावरती 14 धावा। कुठेतरी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम मोगरपाडा मास्टर संघाला। इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साइडला 38 सर्कलच्या आतमध्ये प्रयत्न फाट केले, मात्र लॉन्ग ऑन क्षेत्रातून हॅरीच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी पाहायला भेटली आणि दरम्यान कंप्लीट केल्या गेल्या 2 धावा। आणि या हॅलो बंदर बाकाडी संघाचा करणार पुढचा बॉल। इथे मात्र फक्त दिशा दिली या चेंडूला, क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे। स्वतः एसटी रक्षक धावला या चेंडू वरती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाही। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न रामदास पाटील यांचा होता, परंतु विष्णू पाटील मात्र सहमत नव्हते आणि दरम्यान मिळतील फक्त 2 धावा 2 धावेच्या मदतीने षटक संपलाय। तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 18 धावा। या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत असताना गोलंदाज अनिल टांडेल पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये पाहायला भेटल्या त्या म्हणजेच पुढचा बॉल पुढे येऊन खेळलाय चेंडू आहे हवेमध्ये, झेल टिपला जाईल काय, जबरदस्त झेल टिपला गेलाय आणि महत्वाचा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना हर्षल ठाकूर टीम मोगरफाडा फोर्टी प्लस मास्टर संघाचा आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज आता मात्र स्वतःचा वैयक्तिक अकाउंट त्याला ओपन करायचं आहे आणि अकाउंट कशा रीतीने ओपन केला जाईल हर्ष ठाकूर यांच्या माध्यमातून। मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे टीम मोगरपाडा मास्टर संघाला, कारण कुठेतरी 40 धावा तरी उभा राहायला हव्या होत्या टीमनं। धाव फलकावरती 18 धावा, पुढचा बॉल हा चेंडू मात्र स्क्वेअर हातला गेलाय, पंचांचा इशारा, चेंडू आहे नो, नो बॉलचा इशारा, पुढचा चेंडू फ्री हिट, उघडे डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी हर्षल ठाकूरला, मोहर लागली जाईल काय, ऑफ साइडला चेंडूला खेळला गेलाय, एकदा वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेची मागणी केली जाते आणि इथे मात्र डायरेक्ट हिट देखील पाहायला भेटला। दरम्यान प्रयत्न केला जात होता तिसऱ्या धावेचा, 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते धाव फलकावरती 21 धावा। धाव फलक जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती। हर्षल ठाकूर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, त्यांच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का। इथे मात्र जागा बनून खेळत होता, पंचांचा इशारा, चेंडू आहे वाईड, अवांतर धाव, अवांतर धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती, धाव फलकावरती 22 धावा। चेंडू मात्र हवेमध्ये पाहायला भेटला भरपूर वेळ आणि संधी होती, हर्षलच्या माध्यमातून हा झेल येथे टिपला गेला आणि महत्वाचा मोहरा मात्र मैदानातून बाहेर। हर्षल ठाकूरला परतावं लागते, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र ठाकूरला पाठवलं गेलंय, धाव फलकावरती धावा सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात 24, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक, टीम मोगरपाडा मास्टर संघ किती धावा जमवेल
हा देखील प्रश्न जरूर आहे. येणाऱ्या दोन चेंडू मध्ये एखादा चौकार किंवा षटकार जरी आला तरी एक चांगला धाव फलक इथे उभारू शकतो टीम मुघरपाडा मास्टर संघ. आणि त्या धावा इथे जमवल्या जातील काय? येणाऱ्या दोन चेंडू मध्ये किमान पाच ते सहा धावा जरी आल्या तरी एक चांगला टोटल इथे निर्माण करू शकतो टीम मुघरपाडा संघ. इथे मात्र चेंडूला खेळल्या गेल्या 38 सर्कलच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज धावला या चेंडू वरती आणि कम्प्लीट तोपर्यंत केली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव. एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा 25 स्वरूपात. अजूनही अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. विष्णू पाडेल असतील ऑन स्ट्राईक. इथे मात्र यॉर्करचा वापर केला गेला होता. एक धाव वेगाने कम्प्लीट केली. फिकी ए पर्यंत मागणी आहे दुसऱ्या धावेची. आणि इथे पाहता पाहता सहजरित्या कम्प्लीट केल्या जात आहे दोन धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाही. दोन धावेच्या मदतीने संघाचे सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 27 आणि टार्गेट ठेवलं गेलं तो म्हणजेच 28 धावांचा टार्गेट इथे ठेवला गेला. या 28 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना टीम मुघरपाडा 40+ मास्टर विरुद्ध कोळीवाडा 40+ मास्टर. एक जबरदस्त आयोजन इथे पाहायला मिळतं. विनंती करेन नाणेफिकेसाठी यायचं आहे टीम गावदेवी झरीमरी आई स्पोर्ट्स बंदर पाखाडी आणि टीम अम्मू 11 काश्मीरा. दोन्ही संघाचे कर्णधार मी आपणास विनंती करतोय आपण त्वरित यायचंय. आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही टीम्स विनंती करेन आपण त्वरित यायचंय. आपण इथे नाणेफेकी करणार आहोत. टीम बंदर पाखाडी संघाचा कर्णधार आणि टीम अम्मू 11 काश्मीरा संघाचा कर्णधार आपण यायचंय. मैदानाच्या आतमध्ये टीम मुघरपाडा मास्टर संघ आणि 40+ मास्टर संघामध्ये आणखीन एक खेळाडू नवीन पाहायला मिळतोय ओंकार. ओंकारची वर्णी देखील लागली गेली 40+ मास्टर संघामध्ये. अनिल किनी आणि रवि मस्तान अशी सलामीवीर जोडी. तर पहिला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नितीन पाडेल. नितीन पाडेलचा पहिला चेंडू पुढे येऊन खेळलाय ऑन साईडला. शतरक्षक मात्र वेगाने धावतो चेंडूवरती. दुसरी धाव घेत असताना पाहायला मिळतोय खराब फेकी आणि दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि सहज रित्या कम्प्लीट केल्या जातात या तीन धावा. पहिल्या चेंडूवरती आल्या तीन धावा आणि तीन धावेनिशी संघाचा अकाउंट आणि स्वतःचा अकाउंट अनिल किनीच्या माध्यमातून ओपन केला गेला. धाव फलकावरती लागल्या तीन धावा. धाव फलकाचा श्री गणेश इथे झालाय. पुढचा चेंडू नितीन पाडील गोलंदाजी मार्गवरती. फलंदाज रवी मस्तान यांच्यासाठी. इथे मात्र चेंडू आहे हवेमध्ये पकडला जाईल काय? प्रयत्न फाट केले. दरम्यान दोन धावा मात्र कोणी रोखू शकला नव्हता.
दोन धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकत असताना फायनलमध्ये धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 28 धावा टीम मोगरपणा मास्टर संघाला रोखायचे आहेत आणि दरम्यान खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका अतिशय सुरेख, स्वतः एसटी रक्षक धावला या चेंडूवरती. दरम्यान चेंडूला पकडलं गेलंय आणि मात्र एक धाव इथे जरूर मिळत असताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना 6 वरती धाव फलक 6. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला फटका अतिशय सुरेख. संतोष पाडील यांच्या कडे हा चेंडू सरसावलाय आणि त्यांच्या माध्यमातून या चेंडूला थांबवलं गेलं, परंतु एक धाव कोणीही थांबवू शकलं नाही. एका धावेच्या मदतीने धाव फलक 7. षटकातील पुढचा चेंडू नितीन पाडील रवी मस्तानसाडी. इथे मात्र होळवा टप्प्याचा चेंडू आहे ऑन साईडला. मुकेश ठाकूर त्या ठिकाणी तैनात केले गेलेत. मिस फील्ड थोडीशी पायाला भेटली आणि दरम्यान एक धाव मात्र कंप्लीट झाली. एका धाव्याच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेलेत. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे नितीन पाडील षटकातील अंतिम चेंडू. इथे मात्र चेंडू आहे ओंकार त्या ठिकाणी सज्ज केला गेलाय आणि दरम्यान ओंकारच्या माध्यमातून सुरेख फेक हे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती 9 स्वरूपात. धाव फलकावरती लागले गेले 9 धावा. षटक संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा लागल्या गेल्यात. आगमन होत असताना पाहायला मिळतोय मुंब्र्यातील बुलंद आवाज शहजाद शेख सांचं आगमन. इथे झालं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतायत 9. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हरिश्चंद्र ठाकूर गोलंदाजी मार्गवरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल काय? प्रयत्न मात्र केला जातोय. धावचीची संधी आणि परतावं लागतंय. दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला परतावं लागते धावचीच्या स्वरूपात आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. क्रमांक 3 वरती रमेश मुकादम. तर सुवर्ण संधी आहे फलंदाज रमेश मुकादम यांच्याकरिता पारितोषिक लागलाय. कसाही एक षटकार जरी खेचला तरी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र ओंकारच्या आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते 13 धावा. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 13 स्वरूपात. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. अतिशय सुरेख चेंडूचे फेके अतिशय वेगा आणि अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा हरिश्चंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धाव फलक थांबलाय 13 अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आपल्या षटकातील पुढचा बॉल इथे देखील सुरेख गोलंदाजी आणि दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता आणि रामदास पाडील यांच्या माध्यमातून अचूक एसटी रक्षण पाहायला भेटलं. फलंदाज मात्र बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल टांडेल. दोन्ही टीमसाठी इथे सुवर्ण संधी आहे. जो संघ जिंकेल त्याला गिफ्ट वाउचर राजीव वाईन्स कडनं गिफ्ट वाउचर इथे दिला जाईल.
31st गिफ्ट इथे दिले जाईल, स्पेशल गिफ्ट दोन्ही टीम साठी सुवर्ण संधी। दहा फलकावरती 13 धावा, षटकातील पुढचा बॉल अनिल तांडेलसाडी, अतिशय सुरेख चेंडूची फेकी, एक धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, मिस फील्डचा फायदा होत असताना पाहायला मिळतोय, चेंडूची फेकी ए पर्यंत सहजरित्या कंप्लीट केल्या, दोन धावा दोन धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला 15 वरती। अजूनही अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, येणारा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, आवश्यकता आहे 13 चेंडू मध्ये 13 धावांची। हरिश्चंद्र ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती, अनिल तांडेल यांच्यासाठी पुढचा बॉल, एखादा मोठा फटका इथे पाहायला भेटेल काय, प्रयत्न जरूर करत असताना पाहायला मिळतो, ऑन साइडला फटका सुरेख, दरम्यान एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय, आणि पाहता पाहता दरम्यान दोन धावा कंप्लीट केल्या जातात, दोन धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 17 धावा। टीम अम्मू 11 काशीवाडा काशी मीरा संघ आपण आले असाल तर प्लीज आयोजकांशी संपर्क करायचा आहे, टीम अम्मू 11 काशी मीरा संघ मार्गवती महेंद्र ठाकूर पुन्हा एकदा सज्ज अनिल किनी साडी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जात होता, एसटी रक्षक मात्र बेट झाला आणि दरम्यान एक धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती आणि ती धाव मात्र कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये, एका धावेवरती समाधान, एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती 18 धावा, 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, 11 चेंडू मध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे टीम कोळीवाडा मास्टर्स संघाला, इथून मात्र थोडस कठीण झालंय टीम मोगरपाडा मास्टर्स संघासाठी, इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल, इथे मात्र सुरेख प्रहार पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि अतिशय सुरेख पकडला गेला, महत्वाचा मात्र संघाने अनिल तांडेलच्या रूपात, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतो, त्वरित कांतीलालला पाठवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी चांगल्या धावा इथे जमवल्या जातील काय, पुढचं एका बाजूला कौतुक करेन फलंदाज अनिल किणेचं ज्याच्या माध्यमातून अतिशय सुरेख धावा जरूर तो जमवत असताना पाहायला मिळतोय, आतापर्यंत 9 धावांचं योगदान दिलंय अवघ्या 5 चेंडूमध्ये अनिल केनेनं, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करतोय, सिंगल आणि डबल वरती जास्त विश्वास ठेवत असताना धाव फलकावरती धावा 18 स्वरूपात, महेंद्र ठाकूर गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज, आवश्यकता असेल 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता, महेंद्र ठाकूर गोलंदाजी मार्गवरती सज्ज, पुढचा बॉल इथे देखील सुरेख चेंडूची फेकी, ओंकारच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केला गेलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता आणि दरम्यान समाधान मानावं लागतंय एका धावेवरती, एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकले 19 या आकड्यावरती, आता मात्र समीकरण बदललं गेलंय, 9 चेंडू धावांची आवश्यकता 9, पुढे येऊन खेळला या चेंडूला ऑन साइडला नितीन पाटील सज्ज आहे, दरम्यान हरिश्चंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला भेटला बॅकअप, धाव फलक दोन धावेने वाढत असताना धाव फलकावरती 21 धावा, समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय, 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता, 8 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता टीम कोळीवाडा मास्टर्स संघाला, इथून पुढे चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता असेल टीम मोगरपाडा मास्टर्स संघाला, दरम्यान इथे मात्र सुरेख चेंडूची फेकी महेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते
आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलक 21 वरती थांबला गेलाय. समीकरण पुन्हा एकदा चेंज होत असताना पाहायला मिळतोय. सामना पुन्हा एकदा बदलला गेलाय. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता टीम कोलीवाडा मास्टर संघाला. पुढचा बॉल हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळतो, मात्र गॅपमध्ये खेळला गेला. एक धाव वेगाने कंप्लीट केली, मिसफील्डचा फायदा होईल. आणि दरम्यान कंप्लीट केल्या जात आहे तिथे धावा 2, आणि मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. आणि इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या 3 धावा 3 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धाव फलकावरती 24 धावा, चेंडू शिल्लक असतील 6 आणि आवश्यकता असेल 4 धावांची. आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे टीमला. योगेश भोईर गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. अनिल किनी साठी पुढचा बॉल. पहिल्या चेंडू वरती प्रहार पाहायला मिळतोय. आणि दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट, एका धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते 25. 5 चेंडू, अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे टीमला. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अजूनही 3 धावांची आवश्यकता टीम कोळीवाडा मास्टर संघाला. आपल्या षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला फटका अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. दरम्यान मिळेल फक्त एकच धाव, एका धावेवरती समाधान. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 26 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 2 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम, कंपल्सरी या 2 धावा चेस कराव्या लागतील. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश भोईर. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतो. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धावेनिशी टीम कोळीवाडा मास्टर संघ वर्चस्व निर्माण करत असताना आणि हा सामना इथे जिंकलाय टीम कोळीवाडा मास्टर संघाने.